धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात लाखो हेक्टर शेतजमिनीवर पिकाची लागवड केली जाते। मात्र हंगामात आधारभूत किमतीने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेले धान्य अद्यापही खरेदी केंद्रावर पडून असल्याने व खरेदी वेळेवर सुरू न झाल्याने धान्य कुठे पिकवायचे असा प्रश्न गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पडला आहे। पावसाळ्याचे जो धान लावलो 4 हेक्टरमध्ये ते धान सेंटरमध्ये दिलो पण सेंटरचे याने खरेदीचे पैसे आले पण ते बोनसचे पैसे आतापर्यंत आले नाही आणि ते पैसे नाही आल्याच्या कारणानं मी आता उन्हाळ्यामध्ये रब्बीची फसल लावलो पण ह्या 2 हेक्टरमध्ये आणि 4 हेक्टर जमीन आहे पण 2 हेक्टरमध्ये रब्बीची फसल लावलो आणि धान झाले 42 बोरे पण आता सेंटर बंद आहेत। सेंटरमध्ये जेव्हा याने जे जिथं खरेदी होते तिथं जेव्हा आता ते म्हणतात की आता खरेदी बंद आहे, ऑनलाईन बंद आहे, तर आता काय करावं, आम्ही किसान लोक कसा करू आणि कसा नाही काही समजत नाही आणि पैसे नाही आहेत बरोबर, खरेदी नाही आहे। आता सेंटरमध्ये आता जो रब्बीची धान आहे हे घेऊन नाही राहिले तर आता कसा करायचा कसा नाही, काही व्यापारी घेऊन नाही राहिले, व्यापारीच्या जवळ याने जेव्हा ते म्हणतात की 1200 रुपये 1100 रुपये क्विंटल द्या असे म्हणतात, तर आता आणि सेंटरवर धान्यही खरेदी करून राहिले तर आता काय करावा काय नाही, बिजाई घ्यायची आहे बरसातीसाठी, काही घरचा सामान वगैरे घ्यायचे आहे। तर या संदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता गोंदिया भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान्य प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप केला आहे। या संदर्भात गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत। आता कलेक्टर ऑफिसमध्ये देखील आमची बैठक आहे, त्यामध्ये प्रामुख्याने धान उत्पादक शेतकरी जो आहे याच्या संदर्भातली चर्चा करायची आहे, कारण त्याची कुठलीही धानाची खरेदी होत नाही आहे। मोठ्या प्रमाणात केंद्र आम्ही उघडू म्हणून सांगितलं पण 1 क्विंटलची देखील खरेदी कुठे होत नाही आहे। मागच्याही काळातलं धान पडलेलं आहे आणि ते देखील त्या ठिकाणी त्याची खरेदी झाली नाही, कोणालाही बोनस मिळालेला नाही आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात धानाच्या खरेदीत घोटाळा झालेला आहे। त्यासोबत जे काही केंद्र सरकारने सॅम्पल्स घेतले 100% सॅम्पल्स हे फेल होऊन राहिलेले आहेत आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणातला हा जो घोटाळा आहे त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आहे आणि म्हणून त्याही संदर्भातली चर्चा आम्ही करणार आहोत आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहोत की धान खरेदी योग्य प्रकारे झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस जो आहे तो योग्य वेळी मिळाला पाहिजे याही संदर्भात आमची चर्चा होणार आहे। आम्ही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोरोना असला तरी शेतकऱ्याच्या पाठीशी आम्हाला उभं राहावं लागेल, त्यामुळे कोरोनाचे सगळे नियम पाळून शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील।